काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेमध्ये केलेल्या भाषणात मोदी सरकारवरती परकड शब्दात टीका केली. त्यानंतर आज छत्तीसगडमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवरती निशाणा साधला आहे. राज्यपाल सर्वच विषयांवरती कायदेशीर सल्ला घेत असतात, त्याचप्रमाणे निवृत्त अधिकारी, खासगी सचिव, नेमणूक या विषयावरती सुद्धा कायदेशीर सल्ला घेतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावलाय. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचं दिल्लीतील ओडिलोपार्जित घर विकल्याची माहिती समोर आली आहे. हे घर अमिताभ बच्चन यांनी विकलं असून आता या घराचा सौदा तब्बल 23 कोटीनं झाल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावरती आली असताना आज पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. गेल्या वर्षी 39,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. साताऱ्यात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंड व दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली. 10वी आणि 12वी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत, तसेच परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नसल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे. गुजरातमध्ये बलात्काराची एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्मदा जिल्ह्यातील डिडियापाडा शहरात इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनीवरती 6 किशोरवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. गरीब मुलासोबत लग्न झाल्यानं नववधूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर इथं घडली आहे. महाराष्ट्रातील 4,355 कोटींच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलजीत सिंग बल याला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. टीम इंडिया 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी गेल्या महिन्यात 18 जणांची निवड झाली होती. त्यात केएल राहुल याला उपकर्णधार करण्यात आलं होतं. आता समोर आलेल्या माहितीनुसार राहुल पहिली वन डे खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे याचा तुरुंगात छळ होत आहे. पोलीस सचिन वाझेला तुरुंगात विवस्त्र करून त्याला शिवीगाळ करतात. सचिन वाझे याच्यावरती दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणांची आज पोलिसांकडून 5.5 तास कसून चौकशी करण्यात आली. समय बलवान आहे म्हणूनच नितेश राणेंना पोलीस कोठडीत जावं लागलं अशी कडवी टीका सतीश सावंत यांनी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटेली या निवासस्थानाबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होती त्याच प्रकरणाचे मास्टर माइंड परमवीर सिंग हेच आहेत. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. 1,034 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आता ईडीनं सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापे मारले. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलीच्या कंपनीत भागीदार असल्याचं समजत आहे. तुळजापूर तालुक्यातील किलज येथे चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. किलज गावावरती CCTVची नजर असताना देखील चोरट्यांनी चोरीचं मोठं धाडस केलं आहे. विशेष म्हणजे गावावरती 12 CCTV कॅमेऱ्यांची नजर असतानाही चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. डिसेंबर महिन्यापासून बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक सुरू झाली होती. ही आवक मोठी नसली तरी देखील बाजारात हापूस हंगाम सुरू झाल्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने खांदेश्वर येथील एका रो हाऊसमध्ये छापा मारून त्या ठिकाणी शरीर विक्री व्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या 6 मुलींची सुटका केली. यात 2 अल्पवयीन मुलींचा समावेश असून या मुलींना परराज्यातून आणणाऱ्या 2 दलालांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. TET चा 2019-20 परीक्षेचा निकाल लागल्यानंतर एका वर्षाने शिक्षण परिषदेने 284 जणांना पात्र ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र पाठवल्याचे तपासात समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी पुन्हा एकदा जळजळीत वक्तव्य केलं आहे. संसदेत आपल्याला रोखण्याचा आणि टोकण्याचा प्रयत्न केल्यास भाजप खासदारांनी गोमूत्र पिऊन यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचं CMIE च्या आकडेवारीवरून समोर येत आहे. सहकारी महिलेसोबतच्या आपल्या संबंधांना दुजोरा देत CNN वळवाईचे अध्यक्ष जेफ जुकर यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. हिंदी महासागरातील सागरी उष्णतेच्या लाटांच्या प्रमाणात चोपड आणि बंगालच्या उपसागरात 2 ते 3 पट वाढ झाली आहे. या सागरी उष्णतेच्या लाटांमुळे मान्सून आणि सागरी जैवविविधतेवरती परिणाम होत असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे. केरळच्या मुन्नारमध्ये तापमान 0 अंशाच्या खाली गेलं आहे, त्यामुळे गवतावरती बर्फाचा थर पाहायला मिळाला. तापमान घसरल्यानं दवबिंदू गोठले होते. रायगडमध्ये बुधवारी 2 फेब्रुवारी रोजी एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैलगाडा शर्यतीत एक दुर्घटना घडली.
मानवी मनोरा रचून काही भाजपा समर्थक पक्षाचा झेंडा फडकवत असतानाच भाजपा समर्थकांच्या या घोळक्यात बैलगाडा घुसल्याने 3 जण जखमी झाले आहेत। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाइव, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।